गोव्याचा जो ॲन्युअल प्लॅन आहे त्याच्यामध्ये मागच्या वर्षी तो 2000 कोटी रुपयाचा होता, तो ॲन्युअल प्लॅन आता आम्ही 5000 कोटी रुपयाचा मंजूर करून 3000 कोटी ॲडिशनल ॲन्युअल प्लॅनमध्ये गोव्या करता दिलेले आहे. विशेषतः मी नवीन 4 अनाउन्समेंट करणार आहे ज्याच्या बाबतीमध्ये आम्ही आता आज मंजुरी दिलेली आहे या प्लॅनमध्ये. एक आहे कन्स्ट्रक्शन ऑफ 4 लेनिंग विथ पेव्ड शोल्डर. हे हा जो आहे हा नॉवेलिम टू क्युनोकोलिम सेक्शन हा जवळपास 6.5 किलोमीटर आहे. टोटल लँड याच्याकरता 23-24 हेक्टर आहे आणि याची किंमत जवळपास 270 कोटी रुपये आहे. दुसरा कन्स्ट्रक्शन ऑफ 4 लेनिंग विथ पेव्ड शोल्डर हा पुन्हा एंड ऑफ कनकोना बायपास टू पोलेम गोवा कर्नाटक बॉर्डर सेक्शन याची किंमत जवळपास 250 कोटी रुपये आहे. यालाही पण आज मंजुरी दिलेली आहे. हा 8 किलोमीटर आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ 4 लेनिंग विथ पेव्ड शोल्डर हा जो आहे हा संजीवनी शुगर फॅक्टरी पायलेम टू कंडेपार सेक्शन आणि याची पण किंमत जवळपास 200 कोटी रुपये आहे. यालाही पण आज मान्यता दिलेली आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ 4 लेनिंग हा पोंडा टू बोमा सेक्शन याची किंमत जवळपास 675 कोटी रुपये आहे. 575 कोटी आणि यालाही पण मंजुरी दिली. असा आज जवळपास 1250 कोटी रुपयाच्या कामाला या ठिकाणी आज मंजुरी दिलेली आहे.